यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चर्मकार समाज बांधवांच्या वतीने थोर क्रांतीचे प्रणेते संत रविदास महाराज यांची 647वी जयंती मोठ्या उत्साहात 24 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी ध्वजपूजन आमदार राजेंद्र नजरधनी, डॉक्टर BN चव्हाण, माननीय जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ राठोड, तालुका प्रमुख शिवसेना यांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर गावातून महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण तानाजी बापू बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून सारजाबाई गणेश वाघमारे, सरपंच दिनेश नाईक, उपसरपंच रवींद्र पांडे, योगेश वाजपेयी, हरिभक्त पारायण बाळासाहेब जाधव महाराज, अमोल नाईक यांच्यासह असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता विक्की भिसे, महागाव, यवतमाळ. तुमचा आता काहीतरी बघा, पुढच्या वर्षी 2025 ला याच ठिकाणी अशीच जयंती साजरी होणार आहे. सुदर्शन भाऊ त्या ठिकाणी याच्यावर थोडाफार मंडप जास्त मोठा होईल. 500 माणसांचा स्वयंपाक असेल, 1000 माणसांचा स्वयंपाक होईल. कितीही पोटभर घेऊन तरी आपल्या पोटात रात्रभर राहणार नाही, ती सकाळी राहणार नाही का? पण त्यामुळं काहीतरी आपल्याला बोध झाला पाहिजे, काहीतरी समाजात परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी तुमच्या आमच्यामध्ये त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे, यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आहे. बऱ्याच ठिकाणी बाया सत्कार हा नेहमी माणसाच्या कर्माचा होतो, कुठे व्यक्तीचा होत नसतो. एक लक्षात घ्या, आज तुम्ही आपले जरी म्हणत असेल तरी त्या ठिकाणी जे काही कार्य करणारे काही कार्यकर्ते असतील, काही रोग प्रतिनिधी असतील, त्याचं कार्य तितकं मोठं असतं. त्यामुळे समाज कुठेही जावे त्यांचा सत्कार केला. हा सत्कार कार्याचा होते, तुमचा आमचा कोणी करणार? खरोखरच या सभामंडपासाठी, या परिसरासाठी आमची नेहमी सरपंच काकूसोबत चर्चा होते. त्यांनी इतका भरघोस निधी या वर्षात या समाज मंदिरासाठी देण्याचं ठरवलं आहे. मी आपल्याला रविदास महाराज यांनी हे सांगू इच्छितो की इथं लवकरात लवकर मोठं कार्य होईल असा शब्द देतो आणि इथं थांबतो. महाराज, धन्यवाद.